बहिरंग प्रचार वेदिक मेले आसीन विधानसभा विरोध पक्ष नायक राज्य माजी मुख्यमंत्री अभिवृद्धिया हरिकार सन्मान्य सिद्दरामय्य साहेबरे विधान परिषत् विरोध पक्ष नायक हिरीयर सन्मान्य एस आर पाटील साहेबरे इन कांग्रेस हिरीय नायक मुनियप्प साहेबरे वेदिक मेले आसीन नम कांग्रेस पक्ष हिरीय नायक इले आगम बलगानूर जिला पंचायती व्याप्तियल्लि हळ्ळिगळिंद आगमिसिरुवंत कांग्रेस पक्षद कार्यकर्तरे अभिमानिगळे पत्रकर्त मित्ररे मत्तु नन्न एल्ल तायंदिरे अक्क तंगियंदिरे मत्तु नम्म कांग्रेस पक्षद एल्ल नन्न पदाधिकारिगळे इवत्तु बलगानूर जिला पंचायती व्याप्तियल्लि इदु सिंधगीय विधानसभा उप चुनाव बहिरंग समारंभ में ना कूड़ी इवत तेलू प्रतियो हल अत्यंत उत्साह हुरुप हुम्मस चुनाव की कांग्रेस पक्ष अशोक गनगुड़े विधानसभा कल निश्चय मंदी मोदी धन्यवाद चुनाव नड़ीबार्दीत दिवंगत नम तंदर सन्मान्य एम सी मनगुले अकालिक निधन चुनाव नादर्ता सवि हद्नेट विधानसभा चुनाव मतक्षेत्र महाजनते नम तंदे अत्यंत मतलब इवत शासक सचिव कीर्ति तमेल सतूर वर्ष अधिकार भाग अभिवृद्धि निटी तम एनाकने वयू सहित हगल रात्रि अदे प्रामाणिकव प्रयत्न धीमंत नायक सन्मान एम सी मलगुले आशे कांग्रेस पक्ष सिद्धांत कांग्रेस पक्ष नायकत्व कांग्रेस पक्ष देश के नाड़े को मेचि नानु कांग्रेस पक्ष सेरक नम पक्ष नायक जिला नायक तालूक नायक सम्मत मेरे आ पक्ष नन के चुनाव अभ्यर्थिया कड़क दयु तमगे कलकल विनती मे चुनाव अशोक मनगुले तमेलू अभ्यर्थी चुनाव तक नन अत्यंत मतलब को तमेल कलकल विनती मोती इना सिद्दरामय्य साहेबर ताव सिद्दरामय्य साहेबर मत कहु आतुरी नानु प्रतियो ग्राम प्रतियो समुदाय ना भेटी हल्ली अभिवृद्धिगोस्कर भाग अभिवृद्धिगोस्कर नम तंदेवर बिटुद आचार विचार नडे नुडी और राजकीय व्यक्तित्व राजकीय जीवन मुंदुवर्सिकोंडु इवत कांग्रेस पक्ष के हेसरु तरुवंत नम तंदेवर हेसरु तरुवंत कलस मुंदिन दिनमानगळल्लि प्रामाणिकवागि माडुत्तीनि अंत हेळि संदर्भदल्लि एल्लरिगू कळकळ विनंती माड्कोंडु बहळ ओंदु ई पक्षवन्नु गेल्लिसबेकु अन्नुव निट्टिनल्लि तावेल्लरू अत्यंत संघटितरागि बंदिद्दीरि तमगे ओंदे ओंदु मातु हेळक्के इष्टपडता इद्दीनि इवत्तु नम्मेल्ल राज्य मत्तु राष्ट्रीय नायकरु ई नम्म पक्षद बग्गे नम्म पक्षद साधने बग्गे बीजेपी सरकार वैफल्य बे अत्यंत सविस्तार मुझे विचार आचार मतदार
ಮನೆಗೆ ಮುಟ್ಟಿಸುವ ಮೂಲಕ ಈ ಚುನಾವಣೆಯಲ್ಲಿ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷದ ಅಭ್ಯರ್ಥಿಯಾದ ನನ್ನನ್ನು ಅತ್ಯಂತ ಹೆಚ್ಚಿನ ಮತಗಳ ಅಂತರದಿಂದ ಗೆಲ್ಲಿಸಿ ತಮ್ಮ ಆಶೀರ್ವಾದ ಮಾಡಬೇಕು ತಮ್ಮ ಸೇವೆ ಮಾಡಲು ಅನುಕೂಲ ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಮತ್ತೊಮ್ಮೆ ಕಳಕಳಿ ವಿನಂತಿ ಮಾಡ್ಕೊಂಡು ನನ್ನ ಮಾತು ಮುಗಿಸ್ತೀನಿ ಜೈ ಹಿಂದ್ ಜೈ ಕರ್ನಾಟಕ ಈ ವಿಡಿಯೋ ನಿಮಗೆ ಇಷ್ಟವಾದಲ್ಲಿ ಲೈಕ್ ಮಾಡಿ ಶೇರ್ ಮಾಡಿ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಮಾಡಿ